जगतामधल्या महत्त्वाच्या बातम्यांकडे आता आपण वळूयात आणि या बातम्या पाहणार होत आपण झटपट. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या वनडेत पावसानं टीम इंडियाची लाज राखली. पावसामुळे अखेरची वनडे रद्द करण्यात आली आणि भारताचा सलग तिसरा पराभव टळला. तत्पूर्वी टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियासमोर पुन्हा 302 रनचं विशाल आव्हान उभं केलं. पावसामुळे टीम इंडियाला बॅटिंग करता आली नाही. आफ्रिकेकडून डिकॉकनं सलग तिसरी सेंच्युरी झळकावली तर एबी डिविलियर्सनं देखील सेंच्युरी झळकावली. शिवाय डेव्हिड मिलर यानं हाफ सेंच्युरी झळकावली. भारताकडून इशांत शर्मानं सर्वाधिक 4 तर मोहम्मद शमीनं 3 विकेट्स घेतल्या. 3 वनडे सिरीजची दक्षिण आफ्रिकेनं 2-0 अशा पद्धतीनं आगेकूच करत ही सिरीज जिंकलेली आहे. झारखंड विरुद्धच्या रणजी ट्रॉफी मॅचमध्ये पिछाडीच्या नामुष्कीला सामोरं जावं लागल्यानं मुंबई रणजी टीममध्ये आगामी मॅचसाठी बदल करण्यात आले. जयबंदी अभिषेक नायरऐवजी कॅप्टन्सीची धुरा अनुभवी वासिम जाफरकडे सोपवण्यात आली. अर्थात नेतृत्वाचा परिणाम बॅटिंगवर होत असल्यानं नायरला कॅप्टन्सीवरून दूर करण्याचा निर्णय मुंबई निवड समिती सदस्यांनी यापूर्वीच घेतला होता. त्यांना देखील नायर जखमी असल्याचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यानं कठोर निर्णय घेण्याची वेळ आली नाही. ऍसेस सिरीजमधली तिसरी टेस्ट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसाठी जितकी महत्त्वाची असणार आहे तितकीच दोन्ही कॅप्टन्ससाठी देखील महत्त्वाची असणार आहे. त्याला कारण आहे विशेष ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकल क्लार्क आणि इंग्लंडचा कॅप्टन ॲलिस्टर कुक करिअरमधील 100वी टेस्ट एकाच वेळी खेळणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे दोघांनी ही टेस्ट पदार्पण भारताविरोधात केलं होतं. तर 100वी टेस्ट पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात ते खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या सिरीजमध्ये 2-0 आघाडीवर असल्यानं क्लार्कला 100व्या टेस्टमध्ये ऍसेस टीमला जिंकून देण्याची ऐतिहासिक संधी आहे. तर 100व्या टेस्टमध्ये कुकसमोर ॲशेस जेतेपद राखण्याचं आव्हान असणार आहे. भारतीय क्रिकेटर श्रीशांत लग्नाच्या बेडीत अडकलाय. भुवनेश्वर कुमारीनं त्याला क्लीन बोल्ड केले. कोचीमध्ये एका मंदिरात पारंपरिक पद्धतीनं दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. भुवनेश्वरी ज्वेलरी डिझायनर आहे. 6 वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅच दरम्यान या दोघांची ओळख झाली होती. यावर्षी मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकण्यापूर्वी श्रीशांतनं आपण विवाह करणार असल्याचं सांगितलं होतं. IPL फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर भुवनेश्वरी श्रीशांतच्या मागे खंबीरपणे उभी राहिली होती. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं घटनादुरुस्तीची प्रक्रिया सुरू केल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं अखेर समाधान व्यक्त केलं. आता लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात जेणेकरून भारताचा ऑलिम्पिकमधलं कमबॅक सुकर होईल अशी IOCची अपेक्षा आहे. आयोगानं नव्या निवडणुका घेण्यासाठी 9 फेब्रुवारीची मुदत ठरवली आहे. भारताच्या वर्ल्ड बॅडमिंटनपटू सायना नेहवालला अद्यापही सूर गवसलेला नाहीये. तिला वर्ल्ड सुपर सिरीज फायनल्समध्ये बॅडमिंटनच्या टुर्नामेंटच्या ग्रुप बीच्या पहिल्याच लढतीत पराभव पत्करावा लागला. लीग मॅचच्या महिला सिंगल्सच्या पहिल्या लढतीत जपानच्या मेनात्सू मितानीनं सायनाची झुंज 19-21, 24-22, 21-19 अशी परतवून लावली. ही लढत 1 तास 8 मिनिटं रंगली. झी 24 तास एक पाऊल पुढे.